नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार भास्कर मुरलीधर फकरे यांना छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीनं 7 जुलै रोजी त्यांच्या निवासस्थानी भेट देत महापुरुषांची फोटो फ्रेम पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन छोटेखानी सत्कार करण्यात आला. तसेच सर्वसामान्य कुटुंबाने एक सेवाभावी शिक्षकी पेशा असलेले लाडके भगरे गुरुजी संसदेत गेल्याने त्यांच्या सहचारिणी पुष्पाताई भगरे, मुलगी पल्लवी भगरे तसेच भगरे सरांचे सहकारी डॉक्टर योगेश गोसावी यांचा देखील छात्र भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी छात्र भारतीच्या वतीने खासदार भगरे यांना निवेदनही देण्यात आलं. CBSE, ICSE सारखे महत्त्वपूर्ण बोर्ड त्यांच्या अभ्यासक्रमातून संविधानिक मूल्य वगळत आहेत हे निषेधार्ह असून महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधान हा विषय अनिवार्य करण्यात यावा अशी मागणी छात्र भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी छात्र भारतीचे राज्य कार्याध्यक्ष समाधान बागुल, जिल्हा अध्यक्ष रोहित वाघ, कार्यवाहक स्वरूप चित्ते, सचिव प्रेरणा तवार, उपाध्यक्ष स्वीटी गायकवाड, संघटक रोहित भडांगे, स्वाती साळवे तसेच माजी जिल्हाध्यक्ष युवराज साळवे, स्वप्नील कुंभारकर, आदित्य पवार, स्पर्श शिराळ, अजिंक्य निकाळे, संकेत गवई, श्रेयस डेंगळे, अनुराग मिंगसे, विशाल पगारे, लुमाण मणियार यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. छात्र भारतीच्या वतीनं लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना भारतीय संविधान हा विषय अनिवार्य करण्यात यावा याबाबत निवेदनही देण्यात आले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक.